तर आता आम्ही तुम्हाला दाखवतोय आज आम्ही कुठे राहिलो आहे. खूप क्यूट असं घर आहे आणि आम्हाला वाटलं की तुम्हाला दाखवावं, कारण मला पर्सनली आणि पियूला पण खूप आवडलंय. त्यामुळे या तुम्हाला दाखवतो. हा पहिला तर किती छान व्ह्यू आहे बघा, पूर्ण पहाडांचा. आणि चला आता मी तुम्हाला दाखवते. इथं माउंटन वॉटर येते खालच्या साईडला. छान आहे ना. तर ही आहे एंट्रन्स. त्या घराचं नाव आहे टोस्का हाऊस. आणि इथून बाहेर आलं की इथे कोणाची तरी रूम आहे, आम्हाला माहित नाही. आपली रूम आहे वर. ऍक्च्युअली तर दोन फ्लोअर झाले. हा दोन फ्लोअरचं घर आहे. किती सुंदर आहे ना फोटो वगैरे, किती छान छान लावले पेंटिंग्स. आणि इथलं वाटतं हिस्टॉरिकल वगैरे वाटते असं. ते लहान मुलांचा फॅमिलीचा फोटो. आणि हे हॉलवे टाइप आहे. आणि हे हवेली मध्ये वगैरे असायचं असं वगैरे. खूप छान आहे. हा हे हॉलवे. आणि बेस्ट थिंग मला इथली आवडलेली म्हणजे इथली बाल्कनी. तर हे बघा तुम्ही म्हणा. किती सुंदर व्ह्यू आहे. आमचं घर अगदी म्हणजे काठावरती असल्यासारखं आहे ना. होय काठच आहे म्हणजे प्रॉपर तिथे काठ आहे. आणि इथे तुम्ही बसून असं चिल करू शकताय. आणि मॉर्निंग कॉफी पिऊ शकता. आम्ही तर मस्त ब्रेकफास्ट इतका सुंदर करणार आहे बघा लोक. आणि चला आमची रूम पण दाखवते तुम्हाला. इथे वर गेल्यावर असं अडगळीची खोली टाईप आहे. मी बघून आले ते काही नाही आहे. तर ही आहे आमची रूम. आणि पहिलंच गोष्ट आहे म्हणजे टॉयलेट आणि बाथरूम. हा बाथरूम आहे आतल्या साईडला. इथे शॉवर वगैरे आहे. आणि हा आहे टॉयलेट. हे मल्टी शॉवर आहेत म्हणजे तुम्ही शॉवर चालू केला ना इकडून पण शॉवर. तू फक्त उभं राहायचं. इकडून शॉवर आहेत, इकडून शॉवर आहेत, इथून आहे आणि वरून पण शॉवर आहे. सगळीकडून शॉवर आहेत सगळीकडून. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे मला खूप आवडलं. किती असं रॉयल वाटते ना. असं पितळेचं आहे ते. आणि इथे टॉयलेट आहे. आणि इथे तुम्ही बघितलं तर व्ह्यू आहे इथून. किती छान वाटतंय म्हणजे टॉयलेट. मला तर वाटतंय ते माउंटन आणि आपले माउंटन. मला तर वाटतं पियू आता दोन तास टॉयलेट मध्ये असणार. जनरली तो एकटाच असतो पण ह्या टॉयलेट मध्ये जायचं असत तर दोन तास. आणि इकडे बेडरूम पण किती क्यूट आहे. आणि बेडरूम पिंक कलर आहे. होय इथे छान त्यांनी डेकोरेट केली आहे. इथे वॉर्ड्रोप आहे. वॉर्ड्रोप पण बराच मोठा आहे. त्यानंतर टीव्ही आहे. छोटासा टीव्ही दिला आहे. लॅम्प पण बघ ना असं गुलाबाच्या फुलासारखा येतो लॅम्प पण त्याच कलरचा. आणि ह्या चार विंडो आहेत इथे. आणि हे विंडो ओपन कसं करतात म्हणजे जर्मनीत मला माहिती आहे की असं ओपन करतात म्हणजे व्हेंटिलेशनसाठी ओपन करतात. पण जर्मनी जनरली असं सरळ करतात आणि ओपन करतात म्हटलं ओव्हरऑल ओपन होते पूर्ण. पण इथे सिस्टम वेगळी आहे. मला ही पहिल्यांदाच बघायला मिळाली. इथे असं ओढलं ना तुम्ही की असं पूर्ण स्लाइड केलं त्यांनी. हे असं ओपन होते. आणि परत एक छान व्ह्यू दिसतो इथून. म्हणजे ते आमचा बाल्कनीचा जो आहे ना तोच व्ह्यू तुम्हाला दिसेल इथे. तर अशी आहे वारेनामधली आमची अपार्टमेंट रूम. आणि आम्हाला खूप आवडली ती. त्यामुळे आम्हाला वाटलं की ती तुम्हाला पण दाखवावी. होपफुली तुम्हाला आवडली असेल. आणि जर तुम्ही येणार असाल वारेनाला लेक कमोमध्ये तर नक्की टोस्का हाऊसमध्ये राहा. आम्ही तर रिकमेंड करू. आम्हाला खूप आवडलं आहे आणि खूप स्पेशियस आहे. हां तर एवढंच होतं आजच्या ब्लॉगसाठी. तुम्हाला आमचा ब्लॉग आवडला असेल तर ब्लॉगला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. त्यामुळे असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन आम्ही तुमच्या समोर येऊ. धन्यवाद.